नमस्कार, नादिक्स किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण पाहणार आहोत व्हेजिटेबल दही रायता। रायताचे वेगवेगळे प्रकार आहेत, बुंदी रायता, ककुंबर रायता, बीटरूटचा रायता, असे भरपूर प्रकार आहेत। त्यातीलच व्हेजिटेबल दही रायता आज आपण बनवणार आहोत। घरगुती जेवण असो, एखादा सण समारंभ असो किंवा लग्न पंक्तीतलं जेवण असो, हा रायता आवर्जून बनवला जातो आणि याशिवाय जेवणाच्या ताटाला शोभाच येत नाही। इतर पदार्थ कसे जरी झाले तरी रायता छान झाला तर आपण जेवण आवडीने करतो। चला तर मग पाहूया रायत्याची अगदी सहज होणारी रेसिपी। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नादिप्स किचनला सबस्क्राईब करा। रायत्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। इथे मी फ्रेश दही घेतलं आहे, तसेच एक टोमॅटो घेतले आहे, काकडी घेतली आहे, कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि गाजर घेतला आहे। हे सगळं मी अगदी बारीक चिरून घेतलेलं आहे। जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला हे बारीक चिरून घ्यायचं। तुम्ही हवं तर दोरीचं जे चॉपर असतं ते पण हे बारीक करण्यासाठी यूज करू शकता, किंवा सुरीनेही बारीक कट करून घेतलं तरी चालेल। परंतु ज्यावेळेस आपल्याला रायता करायचा त्याच वेळेस हे आपल्याला कट करून घ्यायचं, कारण जर आधी आपण कट करून ठेवलं तर त्याला पाणी सुटेल। इथे आपल्याला अजून काही साहित्य लागणार आहे, त्यामध्ये बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, चाट मसाला, कोथिंबीर आणि जिरे पावडर। आणि रायत्याची अजून चव वाढवणारा एक महत्वाचा पदार्थ जो की मी इथे दाखवला नाही, तो आपण व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहोत, ज्याने रायत्याला मस्त चव येईल। आता आपण लगेच रायता करायला घेऊया। इथे एक मोठ्या आकाराची बारीक चिरलेली काकडी मी घेतली आहे। ही काकडी मी व्हाईट कलरची वापरलेली आहे। तुम्हाला जर ग्रीन कलरची काकडी भेटली तर अजून छान। आता घालूया एक वाटी गाजर। गाजरही बारीक चॉप केलेला आहे। त्याचसोबत अर्धी वाटी कांदा घालत आहे। एक मोठ्या साईजचा कांदा मी इथे कापून घेतलेला होता। आणि टाकूया अर्धी वाटी टोमॅटो। एक मोठं टोमॅटो मी बारीक चिरलेला आहे। टोमॅटोचं रायत्यामध्ये पाणी होतं, त्यामुळे काय करायचं, टोमॅटो चिरायचा, त्याच्या बिया काढायच्या आणि एका सुती टावेलवर एक 5 मिनिटं सुकत ठेवायचा, जेणेकरून त्याचं पाणी होणार नाही। आता यामध्ये मी टाकत आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि रायत्याची चव वाढवण्यासाठी जिरे पावडर टाकत आहे। अगदी थोडंसं जिरे पावडर इथे मी घातलं आहे, साधारणतः अर्धा चमचा जिरे पावडर मी इथे टाकला आहे। त्याचसोबत अर्धा चमचा चाट मसाला टाकत आहे। चाट मसाला टाकणं ऑप्शनल आहे, पण चाट मसाला टाकल्याने रायत्याची चव एकदम भन्नाट लागते, त्यामुळे चाट मसाला आवर्जून टाका। यासोबत अगदी थोडीशी मी कोथिंबीर टाकत आहे। कोथिंबीर आपण गार्निशिंगसाठी पण वापरणार आहोत। आता हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे व्यवस्थित मिक्स झाल्यावर यामध्ये आपण घरी बनवलेलं फ्रेश दही वापरत आहोत। हे दही तुम्ही फेटून सुद्धा घालू शकता, परंतु मला कोशिंबीरमध्ये असं दाटसर दही आवडतं, त्यामुळे मी असंच दही घालत आहे। पण जर तुम्ही दही फेटून घालणार असाल तर पाण्याऐवजी त्यामध्ये 2 चमचे दूध टाकायचं, दही व्यवस्थित फेटायचं आणि त्यानंतर ते यामध्ये टाकायचं। हे दही पण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया, जेणेकरून सर्व जिन्नसला दही व्यवस्थित लागेल। जवळपास आपला रायता तयार आहे। यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत। मिठासोबतच एक पदार्थ आपण सुरुवातीला साहित्यामध्ये दाखवला नव्हता, जो की मी पुढे दाखवणार आहे असं म्हटले होते, तो पदार्थ म्हणजे साखर। आपण याच्यामध्ये 1 चमचा साखर टाकणार आहोत। साखरने रायतेची चव एकदम छान लागते। मला यामध्ये साखर खूप आवडते। जर तुम्हाला आंबट रायता पाहिजे असेल तर तुम्ही साखर नाही टाकली तर चालेल, परंतु जर तुम्हाला गोड आंबट रायता पाहिजे असेल तर तुम्ही आवर्जून साखर टाका। आता हे सगळं आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। रायता बनवताना काही टिप्स मी तुम्हाला सांगत आहे। आपण जेव्हा रायता बनवतो तेव्हा शेवटी आपण मीठ आणि साखर टाकली आहे। हे मीठ आणि साखर त्यावेळेस टाकायची ज्यावेळेस तुम्ही लगेच रायता सर्व्ह करायला घेणार आहे। जर आधी टाकलं त्यासोबत आपण जी काकडी घेतली ती चिरायच्या आधी धुवायची, चिरल्यानंतर धुवून घ्यायची नाही। आणि जर तुम्हाला शक्य असेल तर रायता ज्यावेळेस तुम्हाला खायचा आहे त्याच्या 10 ते 15 मिनिटं आधी बनवा। अशा पद्धतीने रायता बनवला तर तुमचाही रायता परफेक्ट बनेल, जसं की आपला इथे परफेक्ट रायता बनवून तयार आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। नादिप्स किचनवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल आयकनवर क्लिक करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।